ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट मार्कोनिकॉज रूल हा बघा हा रूल कोणत्या केसमध्ये ऍप्लिकेबल आहे तर धिस इज ऍप्लिकेबल टू ऍडिशन रिएक्शन्स ऑफ अनसिमेट्रिकल अल्किन जेव्हा आपल्याकडे एखादा मल्टिपल बॉन्डेड कंपाऊंड असेल विच विल बी अनसिमेट्रिकल ओके अनसिमेट्रिकल काय आहे एक एक्झाम्पल एक घेऊन बघू आपण बघा इथे आपल्याकडे एक्झाम्पल आहे चार कार्बनचा चार कार्बनचा हा एक कंपाऊंड आहे ह्याला म्हणून आपण ब्युटीन आणि हा वाला जो कंपाऊंड आहे तो हा झाला आपला ब्यूट टू इन ओके आता ह्या दोन्ही केसमध्ये समजा मी या डबल बॉन्डला ब्रेक केलं या डबल बॉन्डला इथून ब्रेक केलं या डबल बॉन्डला इथून ब्रेक केलं आता डबल बॉन्ड ब्रेक केल्यावर जर आपल्याला इक्वल पार्ट्स मिळत असेल इफ आय गेट इक्वल पार्ट्स देन त्याला म्हणतो आपण सिमेट्रिकल अल्किन वेळेत इथे इफ यू ऑब्झर्व तर इथे आपल्याला मिळत आहेत अनइक्वल पार्ट्स जर अनइक्वल पार्ट बनत तर तो बनतो आपल्यासाठी अनसिमेट्रिकल अल्किन सो फर्स्ट थिंग इज की मार्कोनिकॉज रूल आपण कधी अप्लाय करतोय तर ॲडिशन रिएक्शनला अप्लाय करतोय आणि कोणाचे ऍडिशन रिएक्शन तर अनसिमेट्रिकल अल्किन और सेम वे वी कॅन अप्लाय टू अल्काइन्स ॲज वेल ॲज इन मल्टिपल बॉन्ड आता ह्या रूलमध्ये काय सांगतो आपण बघा तर जो इलेक्ट्रॉन रिच कंपोनंट असेल जो काही रिएजंट आपण ॲड करतोय त्या रिएजंटचा इलेक्ट्रॉन रिच कंपोनंट इलेक्ट्रॉन रिच कंपोनंट म्हणजेच निगेटिव्ह पार्ट ओके अँड इलेक्ट्रॉन डेफिशियंट यू कॅन ऑब्झर्व्ह हियर तर तो झाला पॉझिटिव्ह पार्ट सो ओवर वी कॅन से इलेक्ट्रॉन रिच कंपोनंट कोणाला ॲड होतोय तर ॲड्स टू कार्बन विथ फ्युअर हायड्रोजन असा कार्बन ज्याला हायड्रोजनचा काउंट कमी असेल त्या पार्टला अटॅच करायचंय निगेटिव्ह पार्ट, निगेटिव पार्ट आणि इलेक्ट्रॉन डेफिशियन कंपोनंट म्हणजेच झाला पॉझिटिव्ह तर तो कंपोनंट अशा कार्बनला अटॅच करायचं आहे की ज्याला हायड्रोजन जास्त कनेक्टेड असतील ओके हे होतं खूप जास्त सोफिस्टिकेटेड आणि सायंटिफिक वेमध्ये आता मी अजून त्याला वे वेमध्ये सांगतो एक स्टेटमेंट बेस्ड सांगतो तुम्हाला की रिच गेट्स रिचर ओके गे? हे स्टेटमेंट लक्षात ठेवा आणि त्यानुसार आपल्याला हा रूल अप्लाय करायचा आहे आता हा रूल आपण अप्लाय करूया इन टर्म्स ऑफ एचबीआर एचबीआर टर्म्स मध्ये ज्याच्यामध्ये एच हा आहे आपला पॉझिटिव्ह पार्ट आणि बी आर हा आहे निगेटिव्ह पार्ट आता रिच गेट रिजल्टचा मिनिंग काय होतं बघा तर आपल्याला एच प्लस हायड्रोजन अशा कार्बनला अटॅच करायचं आहे ज्याच्याकडे मुवर हायड्रोजन असतील आणि बी आर मायनस अशा कार्बनला अटॅच करायचं आहे ज्याच्याकडे लेस हायड्रोजन असतील ऑल right. आता हे समोर आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्या टर्म्समध्ये समजून घेऊ यू कॅन सी आपण इथे एक एक्झाम्पल घेतलंय आयसोब्युटीनचं ओके आयसोब्युटीनचं एक्झाम्पल घेत आहे आता इथे हा जो एच वाला पार्ट आहे मी एच वाला पार्ट अशा कार्बनला अटॅच करेन की ज्याला हायड्रोजन जास्त असेल आता इथे जर डबल बॉन्डेड कार्बन, कार्बन कम्पेअर केले तर फर्स्ट वन हा वाला जो कार्बन आहे इथे वी विल ऑब्झर्व देर आर झिरो हायड्रोजन आणि इथे आपल्याला दिसत आहेत दोन हायड्रोजन सो so व्हॉट वी विल डू की हायड्रोजन अशा कार्बनला अटॅच करू ज्याला हायड्रोजनचा काउंट ऑलरेडीज जास्त आहे म्हणून हा हायड्रोजन इथे अटॅच होईल आणि हा जो बी आर आहे हा बी आर ह्या झिरो हायड्रोजनवाल्याला अटॅच होऊन जाईल आणि इथून जो प्रॉडक्ट बनतोय हा बनतो आपल्यासाठी मेजर प्रॉडक्ट व्हॅडॅच ह्याचं जर उलटा ॲडिशन केलं आपण उल्टा ॲडिशन म्हणजे काय की असा कार्बन ज्याला हायड्रोजन जास्त आहेत तिथे मी बी आरला अटॅच केलाय आणि जिथे हायड्रोजन कमी आहेत तिथे मी हायड्रोजन अटॅच केलाय तर हा बनतो आपल्यासाठी मायनर प्रॉडक्ट ना व्हॉट इज मेजर प्रॉडक्ट व्हॉट इज मायनर प्रॉडक्ट तर मेजर ज्याची क्वांटिटी जास्त आहे क्वांटिटी काय असणार आहे जास्त असणार आहे तो झाला आपल्यासाठी मेजर प्रॉडक्ट आणि ज्याची कमी असेल तो झाला आपल्यासाठी मायनर प्रॉडक्ट ओके आता ह्या रिॲक्शन ह्याच वेने का जातात व्हाय हे असंच का होतं सो याचं सिम्पल रिझन आहे त्याच्या मेकॅनिझममध्ये विल टॉक दिस रिॲक्शन विल डिस्कस दिस रिॲक्शन इन टर्म्स ऑफ इट्स मेकॅनिझम बघा आता आपल्याकडे एक्झाम्पल लेट्स से आपण घेऊया प्रोपीनचं ओके ह्या प्रोपीन वरती वी आर ॲडिंग एच बी आर आता इथे काय होतं बघा तर हायड्रोजनवरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा झाला आपला इलेक्ट्रॉन डेफिशियंट पार्ट नऊ ह्या इलेक्ट्रॉन डेफिशियंट वरती आपला जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड अटॅक करतो आता हा जेव्हा डबल बॉन्ड अटॅक करतोय तेव्हा डबल बॉन्ड अटॅक करताना आपल्याला दोन ऑप्शन आहेत हा एक ऑप्शन आहे त्याला म्हणू आपण ए आणि हा एक ऑप्शन आहे त्याला म्हणू आपण बी आता समजा डबल बॉन्डने अटॅक मधून जर केला अटॅक जर ए मधून केला ह्याचा रिझल्ट काय बनतो तर बी गेट्स पॉझिटिव्ह चार्ज याचा रिझल्ट काय असणार आहे तर बी वरती पॉझिटिव्ह चार्ज येईल सायमल्टेनियसली समजा अटॅक आपण बी मधून केला अटॅक जर बी मधून केला तर ह्याचा रिझल्ट काय बनेल तर ए विल गेट पॉझिटिव्ह चार्ज राईट सो इथून जो इंटरमिजिएट बनतोय तो आपण इंटरमिजिएट इथे ड्रॉ करू फर्स्ट केसमध्ये अटॅक एमधून झालाय सो एला मी एक हायड्रोजन अटॅच करतो आणि बीच्या इथे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करू सेम वे जेव्हा अटॅक आपण बी मधून केला तेव्हा इथे मी हायड्रोजन अटॅच करतो आणि इथे आता पॉझिटिव्ह चार्ज बनवू ना यू कॅन ऑब्झर्व हे जे कार्बोकॅटायन का बनलेत ॲज इन कार्बनवरती जे पॉझिटिव्ह चार्ज आलेत इथे जो कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय तो वाला आहे आपल्याकडे वन डिग्री कार्बो कॅटाइन एम सिंग इट ॲज द वन डिग्री कार्बो का कॉज ह्या कार्बनला हा इथे एकच कार्बन कनेक्ट झालेला आहे हा एकच कार्बन कनेक्ट झालाय म्हणून हा झाला आपल्यासाठी वन डिग्री कार्बोकॅटायन वेळेस इथे बनलाय आपल्याकडे टू डिग्री कार्बोकॅटायन व्हाय एम सींग इट एज अ टू डिग्री कार्बोकॅटायन कॉज धिस कार्बन इज कनेक्टेड टू वन अँड टू असे दोन कार्बन ओके नाव इफ वी कम्पेअर कार्बोकॅटायन का स्टेबिलिटी जर स्टेबिलिटी जर कम्पेअर केली कार्बोकेटाइनची तर ह्याची ऑर्डर असते थ्री डिग्री मग टू डिग्री आणि मग वन डिग्री ओके दिस इज द स्टेबिलिटी ऑर्डर आता ह्याचं रिझन काय हा जर क्वेश्चन असेल तर तुम्हाला इंडक्टिव व्हिडिओ इंडक्टिव्ह इफेक्ट हा समजून घ्यावा लागेल आणि हा समजून घ्यायचा असेल तर अशाच एका कन्सेप्ट सिरीजमध्ये हा तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल सो त्यामध्ये तुम्ही तिथून ऑब्झर्व करू शकाल ओके सो आपण आत्ता मार्कोनिकावर फोकस करू नाव इथे जर आपण कम्पेअर केलं अटॅक थ्रू ए आणि अटॅक थ्रू बी तर वॉट वी ऑब्झर्व की बी मधून जो अटॅक झाला आहे तिथून बनलेला कार्बोकेट का हा मुअर स्टेबल आहे सिन्स हा मुअर स्टेबल आहे सो हा झाला आपल्यासाठी प्रिफर्ड कंपाऊंड हा काय असणार आहे प्रिफर्ड कंपाऊंड आणि मग ह्याचा रिझल्ट काय बनेल तर ह्याचा रिझल्ट आता आपण फायनली इथे लिहू हा असावाला आपला होता कंपाऊंड ज्याच्यावरती आपण अटॅक केला होता एच बी आरचा सो इथून दोन पॉसिबल कंपाऊंड बनतील इथे एच आणि इथे बी आर प्लस सेकंड कंपाऊंड बनेल इथे एच आणि इथे येणार आहे आता बी आर अँड वी कॅन ऑब्झर्व की जो सेकंड कंपाऊंड आहे या सेकंड कंपाऊंडमध्ये आपण जो अटॅक केला आहे बी आरचा अटॅक केला आहे तो स्टेबल पार्टवर केलाय स्टेबल कार्बोकेटवरती केलाय त्यामुळे हा जास्त प्रिफर्ड दॅट इज मेजर प्रॉडक्ट बनेल आणि फर्स्ट वन हा वाला आपल्यासाठी मायनर प्रोडक्ट बनेल ऑल राईट अजून एक एक्झाम्पल घेऊन मी समजवतो सेम गोष्ट ज्यांना समजलं असेल त्यांनी हा व्हिडिओ इथपर्यंतच तर बघितला तरी बास आहे पण ज्यांना अजूनही तो क्लिअर नसेल झालेला पार्ट त्यांनी अजून एक ने बघा आता बघा आपल्याकडे आहे एक एक्झाम्पल टू मिथाइल ब्युट टू इन आता ह्याचं जर स्ट्रक्चर आपण ऑब्जर्व केलं तर स्ट्रक्चर असं बनेल चार कार्बन इथे एक डबल बॉन्ड आणि एक इथे मिथाइल ऑल राईट नाव वी विल ऍड एच सी एल ऑन धिस एच सी एल जेव्हा ऍड करतोय तेव्हा हायड्रोजनवरती इथे आहे पॉझिटिव्ह चार्ज तो फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे तर फर्स्ट स्टेपमध्ये धिस डबल बॉन्ड विल अटॅक ऑन धिस एच प्लस नऊ दिस अटॅक आता हा अटॅक तुम्ही कुठूनही करा ए एमधून अटॅक करा किंवा बीमधून अटॅक करा तर इथे इंटरमिजिएट बघा काय बनेल अटॅक थ्रू ए आणि अटॅक थ्रू बी मी दोन्हीचे इंटरमिजिएट दाखवतो इथे इंटरमिजिएट बनणार आहे हा असावाला जेव्हा अटॅक एमधून केला आहे तेव्हा इथे हायड्रोजन कनेक्ट झाला आणि इथे आपल्याकडे बनेल पॉझिटिव्ह चार्ज बीमधून जेव्हा अटॅक करू तेव्हा बीला हायड्रोजन अटॅच होऊन जाईल आणि इथे येणारे आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज नऊ अगेन इफ वी कम्पेअर कार्बोकेटायन तर हा वाला आहे टू डिग्री अँड धिस वन इज थ्री डिग्री अँड इन टर्म्स ऑफ स्टेबिलिटी ऑर्डर धिस वन इज मोअर स्टेबल कंपाऊंड सो अटॅक जो आहे तो प्रिफरेबरी बी आर मायनस हा ह्याच कंपाऊंडवरती करेल राईट सो so इथून जो प्रॉडक्ट बनेल हा असणार आहे आपला मेजर प्रॉडक्ट आणि इथून जो प्रॉडक्ट बनेल तो असणार आहे मायनर प्रोडक्ट ओके हे झालं इन टर्म्स ऑफ मेकॅनिझम ऑल राईट right. तर लास्टली आपण एकदा एक सिंपल स्टेटमेंट मध्ये हे आन्सर करूया की तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं हाऊ टू रिमेंबर तर सिम्पली रिमेंबर वन पार्ट हायड्रोजन जो पार्ट आहे हायड्रोजन जो आहे तो अशा कार्बनला अटॅच करा की ज्याला मुवर हायड्रोजन कनेक्टेड असतील मग हायड्रोजन बरोबर राहिलेला जो दुसरा पार्ट असेल त्याला म्हणू आपण एक्स तो अशा कार्बनला अटॅच करा ज्याला लेस हायड्रोजन कनेक्टेड असतील अँड धिस इज युअर मार्कोनिकॉज रूल थँक्यू फॉर वॉचिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट घेऊन हुन, येऊ आणि ट्राय करू की ती ती पण कन्सेप्ट आपण दहा मिनिटच्या आधीच संपवतोय सो so, बाय बाय